नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। सलमान खानने अखेर सोडलं मौन, म्हणाला सुशांतच्या कुटुंबियांना व चाहत्यांना साथ द्या। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान, करण जोहर, आलिया भट्ट असे काही कलाकार सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीच जबाबदार आहे असे जाहीर आरोप खुद इंडस्ट्रीत अनेक वर्षापासून वावरणाऱ्या कलाकाराकडून होत आहे। अशात सलमान खान, करण जोहर, आलिया भट्ट असे काही कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत। अनेकांनी या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे। अभिनेता सलमान खान याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय। आतापर्यंत सलमानने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता मौन सोडत ट्विटरवर त्याने त्याच्या चाहत्यांना एक आव्हान केले आहे। या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबियांना व त्याच्या चाहत्यांना साथ द्या असे त्याने म्हटले आहे। माझ्या चाहत्यांना माझी अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा। सुशांतच्या चाहत्यांच्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या। कृपया त्याच्या कुटुंबियांना व चाहत्यांना साथ द्या, कारण आपल्या माणसाचे जाणे अत्यंत वेदनादायी असते, असे सलमानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे। विशेष म्हणजे त्याच्या या ट्विट नंतर त्याला आणखी ट्रोल केले जात आहे, अर्थात काहींनी त्याचे कौतुकही केले आहे। ऍक्टिंग चांगली करतो, आता हे ढोंग सोड असे काहींनी त्याला सुनावले आहे, तर काहींनी आपका हुकुम सर आखो पर भाई असे लिहित सलमानचे समर्थन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज।